नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कल्याण ग्रामीण विधानसभेच्या सध्या उमेदवाराकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी शिवसेने उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे। शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पाटील यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधत आपल्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। कल्याण ग्रामीण भागात सध्या वीज पुरवठा करण्यासाठी टोरण ते खासगी कंपनीला आणण्याचे कार्य सुरू झाले आहे। त्यामुळे स्थानिकांचा या कंपनीला विरोध आहे, त्यामुळे माझा देखील स्थानिक म्हणून विरोध कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सध्या समस्यांचा पाऊस पडला असून सत्ताधाऱ्यांची अजून नवीन मुंबई महापालिकेतून वगळलेल्या 14 गावांना पाणी दिलेले नाही, तर ग्रामीण भागाच्या आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याने स्थानकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। त्यामुळे या निवडणुकीत विजय झाल्यावर पहिले ग्रामीण भागाचा विकासावर भर देणार, कारण मी कल्याण ग्रामीणचा स्थानिक आहे, मला वळसा घालून पश्चिमेला जावं लागत नसल्याचं टोमणा देखील त्यांनी प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवाराला लगावला आहे। कल्याण ग्रामीण आणि पूर्व विधानसभेत असल्या 27 गावांची आणि नवी मुंबई महापालिकेतून झालेल्या 14 गावांची स्वतंत्र महापालिका तयार करण्याचा माझा मानस आहे, मात्र 27 गावातील संघर्ष समिती आणि भूमिपुत्रासोबत घरूनच काम करणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले। ग्रामीण भागात भूमिपुत्रांनी केलेल्या बांधकामांना अनधिकृत बोलणं चुकीचं आहे, शासनाच्या अधिकारी परवानग्या देत नाहीत, त्यामुळे बांधकामे भूमिपुत्रांनी केली आहेत। जर शासनाच्या जागेमध्ये बांधकामे असतील तर त्यांना ते अनधिकृत बांधकाम मान्य करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे। कल्याण ग्रामीण भागात वीज पुरवठा सुखकर असताना महाराष्ट्र विद्युत महामंडळाला बदनाम करून टोरट कंपनीचा घाट घातल्याचा आरोप पाटील यांनी केले आहेत। तर कल्याण ग्रामीण मधून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील विरोध केला आहे। आम्ही मागतो ते देत नाहीत आणि नाही मागत ते पहिले सरकार पुढे देतो, अशी टीका देखील त्यांनी सरकारवर केली आहे। तर बुलेट ट्रेन ही उद्योगाच्या मागणीवरून कल्याण ग्रामीण भागात येत असल्याचे खंत यांनी व्यक्त केली। आज आम्ही आमच्या इथल्या 144 कल्याण ग्रामीणचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्याच्यात मुख्यतः 15 मुद्दे घेऊन आम्ही आलेलो आहे। त्यात सर्वप्रथम आम्ही प्रायोरिटी दिलेली 27 गावांची वेगळी महानगरपालिका, इथले खराब झालेले रस्ते, वाहतुकीची व्यवस्था, इथे नसलेले शिक्षण, आरोग्याची सोय, रोजगार, विजेचे प्रॉब्लेम, येणारी टोरेंट कंपनीला विरोध, असे अनेक मुद्दे आम्ही जाहीरनाम्यात टाकलेले, ते घेऊन लोकांकडे जाणार आहोत। टोरंटला इकडे सर्व गावातून विरोध होते, मनसेची भूमिका काय असेल? मनसेने मागे टोरणला विरोध करण्याची आमची एक समिती तिथे जाऊन पक्षातर्फे जाहीर पाठिंबा दिलेला आहे तिथे, आणि टोरणला विरोध असणार ते आमचा कायम, कारण एम एस सी बीचं खराब काम असतं तर डोंबिवली किंवा या विभागात लोकांचे चटके बसले असतील, परंतु जाणून बजून एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एखादी कंपनी यायला हे राज्य करते आणि एम एस सी बीचे काही अधिकारी सहकार्य करतात आणि त्यामुळे ती टोरेंट कंपनी इथे यायला बघते। या कंपनीचा आमच्या बाजूच्या भिवंडीमध्ये फारसा चांगला अनुभव लोकांना नाही आहे, त्यामुळे लोक त्याला विरोध करतात आणि लोकांची भावना लक्षात घेता आमचा त्याला विरोध असतो। माझा भाऊ तो गणेश पाटील काल पण माझ्याबरोबर प्रचारात फिरत होता, आमचं त्यांनी कधीच माफी मागून मला हे पण सांगितलेलं आहे की हे गैरसमजामुळे झालेलं आहे। त्यावेळेस जी शेतकरी बचाव समिती होती तिने पण कालच मला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे विरोधकांनी केलेले डाव होते आणि तशी काही वेळ आली तर माझ्याकडे सगळं आहे, परंतु मला त्या नकारात्मक राजकारणात जायचं नाही आहे, काय येईल ते त्याला तोंड देण्यास मी सक्षम आहे। आमच्या इथे रिजन्सी म्हणून एक मोठा गृह संकुल आहे, तिथे त्याच्या पाठीमागे दावडी गावात एक मोठी वन खात्याची जागा आहे, जिथे मागे काही संस्थांनी वगैरे वृक्षारोपण केलेले आहे, काही ॲक्टिव्हिटीज होतात, लोक तिथे मॉर्निंग वॉकला जातात, तर ती एक अशी जागा आहे की वन खात्याची परवानगी घेऊन नाशिकच्या धर्तीवर तिथे एक सुंदर बॉटॅनिकल गार्डन होऊ शकतो आणि तो करणार आम्ही। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।